तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आपण केलेल्या कामाबद्दल तिथली कामं बघणार आहोत. तर आत्ता आलो आहे आपण गेटजवळ, मेन आणि लेफ्ट साईडला गेल्यानंतर हे आहे गरुड आणि पक्ष्यांची थीम घेतली आहे म्हणजे. आणि याच्या ह्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे की आधीची वॉल आणि नंतरचं काम झाल्यानंतरचे फोटोज आपण टाकलेले आहेत. तर आपण व्हिडिओ बघता बघता काही फोटोज पण आपल्याला बघायला मिळते. हे जुनी वॉल आणि झाल्यानंतरची वॉल. त्यानंतर पुढे जेव्हा आपण हे काम केलं तेव्हा तिथं खूप भरपूर त्रास झाला, म्हणजे वॉल थोडीशी रफ होती, त्याच्यामुळे थोडं घासण्यासाठी आणि त्याला तयार करण्यासाठी थोडा त्रासच झाला. त्याच्यानंतर उजव्या बाजूला आपण आल्यावर हे इथं पक्षी फुलं अशा पद्धतीची थोडं नेचरशी रिलेटेड आपण थीम घेतली. त्याच्यानंतर तिथले जे फोटोज आहेत ते तुम्ही पाहू शकता. जुनी जेव्हा वॉल होती ते पूर्ण अशी दगडाची वॉल पूर्ण केलेली होती, त्यामुळे त्रास झाला. त्यानंतर आपण आता गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूलाच गार्ड रूम आहे. गार्ड रूमवर आपण अशा पद्धतीची थीम घेतली आहे. रामटेके सर तिथंच बसलेले होते. ते ही जुनी वॉल आणि ही त्याच्यावरती थीम आहे. त्यानंतर बाजूलाच दवाखाना आहे. ते दवाखाना, त्याच्यानंतर जिम, त्याच्यानंतर वस्तूभांडार, त्याच्यानंतर क्रीडा विभाग अशा पद्धतीचे रूम होते. त्यांना त्याच्या हिशोबानं आपण थीम तयार केली. हे आधी झाले दवाखान्याची, हे आहे जिमची, त्यानंतर आहे वस्तूभांडार म्हणजे जिथं पुरुष लोकांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे सगळं समावेश असते. तर आपण तर अशा पद्धतीची एक थीम घेतली. त्याच्यानंतर पुढचा आहे क्रीडा विभाग. क्रीडा विभागावर आपण वेगवेगळे स्पोर्ट्स रिलेटेड म्हणजे फुटबॉल झालं, कुस्ती झाला, त्यानंतर आपलं हॉकी झालं, तसे ते एक ड्रॉइंग कंपोज करून आपण ते थीम बनवली आहे. तिथं त्याचं पूर्ण काम, पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कसं झालं नक्की सांगत चला मला काम आपल्या यूट्यूबवर कमेंट करू, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला आणखी मोटिवेशन भेटते. त्यानंतर पुढे आपण जेव्हा येतो, पुढे आल्यावर आपल्याला मिळते प्रशासकीय इमारत. प्रशासकीय इमारतचे पिलर बघू शकता. हे पहिले एकदम वेगळ्या पद्धतीचे होते, याच्यावर टेक्स्चर तयार केलेलं होता. हे आलो आपण फ्रंट गेटजवळ प्रशासकीय इमारतीच्या. ह्या डाव्या बाजूला भारतमातेचं चित्र केलं आहे. ह्या फ्रंटमध्ये आपण घेतला वॉलपेपर आणि उजव्या बाजूला घेतला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो. लोगो कसा झाला कमेंटमध्ये सांगा, काम कसं होतं. त्याच्यानंतर आता जाऊ आपण पुढे गेल्यावर हे त्याचे फोटो आहेत आधीचे आणि नंतरचे. चला पुढे जाऊ. आता पुढे गेल्यावर मग जाऊ आपण आता मेजजवळ. मेजजवळ आल्यावर आपण स्वाद ह्या नावावरून थीम बनवली होती. ह्या नावावरून थीम बनवली आणि कसं झालं मग असं थाळी वगैरे बढिया. त्याच्यानंतर भाजीपाला कापताना असं कधी दाखवला. हे तांबे सरांच्या ऑफिसमध्ये गेला लोक. त्याच्यानंतर हे ग्राउंडमध्ये ह्या वॉल होत्या प्लेन, त्यावर असे पीटी करणारे वगैरे वेगवेगळे थीम घेतले. त्यानंतर भालदारात उद्धार केले. पोलीस प्रशिक्षण केंद्राचं एक गेट बनलं होतं. इथल्या काही आठवणी आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.